नमस्कार मित्रांनो, गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेतीसाठी लागणारा रस्ता आणि त्या रस्त्यासाठी जे कायदे आहे त्या कायद्याविषयी. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यापूर्वी आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, शेतीसाठी रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखाली येत आहे, तसतसे शेतजमिनीचे प्रश्न अधिक बिकट होत आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि पूर्वीच्या काळी सिंचनाखाली जमिनी कमी असल्यामुळे जिरायती जमिनीतून सर्रास लोक ये जा करीत, कोणी काही त्याला अडवत नव्हते, काही नाही काही नाही. विशेष म्हणजे सुगी संपल्यानंतर लोक एकमेकांच्या शेतातून बैलगाड्या घालत असत. म्हणजे मित्रांनो, एकदा आपल्या शेतातूनला माल निघाला की लोक कुठून बैलगाड्या घालायच्या, तर लोक कोणी त्याला अडवत नव्हते, काही नाही काही नाही. आणि मित्रांनो, शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आज अस्तित्वात आहेत. म्हणजे पूर्वीचे रस्ते आतापर्यंत आहे. कुठल्याही शेतकऱ्याने नवीन जमीन खरेदी घेतली की पूर्वीचे शेतकरी जी वाट किंवा रस्ता वापरत होते तीच वाट किंवा तोच रस्ता नवीन खरेदीदार सध्या वापरतो. परंतु वारसाने आणि वाटपाने जमिनीचे लहान लहान तुकडे पडल्याने अनेक ठिकाणी आता जमिनीमध्ये जाण्यास पूर्ण रुंदीचा रस्ता उपलब्ध होत नाही. जेव्हा जमाबंदी करण्यात आली किंवा रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले, त्यावेळेच्या रस्त्याची मोजमापे नमूद करून गाव नकाशे तयार करण्यात आले व या गाव नकाशामध्ये आजही काही गावामध्ये पुरापार वहिवाटीचे रस्ते आहेत, म्हणजे पूर्वीचेच रस्ते आहेत. तसेच दोन गावाच्या शिवेवरून जाणारे 33 फूट रुंदीचे साखळीने मोजमाप केलेले रस्ते आहेत. रस्त्याच्या बाबतीत वहिवाटीच्या हक्कांना अतिशय महत्त्व असून पूर्वापार चालत असलेली वहिवाट हा कायद्याने मानलेला एक हक्कच आहे. रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्याच्या दृष्टीने पुढील विशेष घटक आहेत. आणि त्याचप्रमाणे जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 20 नुसार इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, मार्ग, पूल इत्यादीवर राज्याची मालकी हक्क असतो. त्याचप्रमाणे कोणत्याही मालमत्तेवर रस्त्याच्या हक्काबद्दल शासनाच्या वतीने किंवा शासनाच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीने असा दावा सांगितला तर त्याची कसून चौकशीसुद्धा याच नियमानुसार जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेब करू शकतात. आणि महाराष्ट्र शासनाचा हक्क आहे किंवा नाही याबाबत योग्य असे आदेश देऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्र शासन नव्हे तर आपल्या भारत देशामध्ये हा कायदा आहे मित्रांनो. तसेच जनतेच्या उपयोगासाठी एखादा सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा मार्ग जर आवश्यक नसेल तर त्यावरील लोकांचे हक्क नाहीस करण्याचे अधिकार कलम 21 नुसार प्रत्येक राज्य शासनाला आहेत. जमीन महसूल कायद्याच्या कलम 143 नुसार जमीन धारणा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या जमिनीत जाण्यासाठी आवश्यक असा रस्त्याची मागणी करता येते. याच कलमाचा वापर करून संपूर्ण राज्यभर शेतजमिनीसाठी रस्त्याची मागणी केली जाते. आणि या कलमानुसार ज्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीतून जाण्यासाठी रस्त्याची गरजच आहे त्यांनी रितसर अर्ज तहसीलदार साहेबाला दिला पाहिजे. आणि अर्जासोबत ज्या गटाच्या बांधावरून रस्ता पाहिजे त्याचा कच्चा नकाशा तयार करून त्यासोबत जमिनीचे 7-12 जोडणे आवश्यक आहे. आणि अर्जातच जे शेतकरी अशा रस्त्याचे हक्क देण्यास तुम्हाला विरोध करीत असतील किंवा तुम्हाला मान्यताच देत नसतील त्यांचे नाव, पत्ता हे नमूद केला पाहिजे. या रस्त्याच्या मागणीबाबतचा निर्णय करताना सदर शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे, किती खास गरज आहे हे लक्षात घेऊन तहसीलदार निर्णय देऊ शकतो. असा निर्णय देताना तहसीलदाराकडून काही मुद्दे विचारात घेतलेले जातात, तर ते मुद्दे आपण पुढीलप्रमाणे पाहू. असे आहे मुद्दे की ते शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी अशा नवीन रस्त्याची खरंच गरज आहे का, आणि यापूर्वी जमिनीचे मालक कोणत्या रस्त्याने ये जा करीत होते.
आणि या शेतात जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या मोठ्या रस्त्यांपासून सर्वात जवळचा रस्ता कोणता? आणि या जमिनीत जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय? रस्त्याची रुंदी ठरविताना इतर शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने रस्ता दिला पाहिजे. शेतजमीन कसण्यासाठी म्हणून किमान रुंदीचे वाजवी रस्ते देणे अपेक्षित आहे. आणि वाजवी रस्त्यापेक्षा जास्त वहिवाटीच्या रस्त्याची जर मागणी असेल तर अशा शेतकऱ्याने सरळ समोरच्या शेतकऱ्याला जमिनीचे पैसे देऊन हक्क विकत घेतले पाहिजेत अशी कायद्याची अपेक्षा आहे. जर मित्रांनो तहसीलदारांनी जर जो रस्ता कायद्यानुसार दिला आणि तो रस्ता जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही समोरच्या शेतकऱ्याला जास्त पैसे देऊन तो रस्ता विकत घेऊ शकता. तहसीलदारांनी दिलेल्या या अशा निर्णयाविरुद्ध प्रांत अधिकाऱ्याकडे अपील केले जाऊ शकते किंवा हा निर्णय मान्यच नसेल तर एका वर्षाच्या आत तुम्ही या निर्णयाच्या विरोधात दिवाणी दावासुद्धा दाखल करू शकता. परंतु दिवाणी दावा जर दाखल झाला तर महसूल अधिकाऱ्यांपुढे अपील किंवा फेरतपासणी करताच येत नाही. मामलेदार कोर्ट ॲक्ट 1905 नुसार अस्तित्वात असलेला रस्ता अचानक कोणीतरी अडथळा निर्माण करून किंवा नांगरून टाकून किंवा कोणत्याही पद्धतीने अडवला तर लगेचच न्याय देण्याबाबतची तरतूद आहे. ही तरतूद प्रत्यक्षात वापरात असलेल्या रस्त्याच्या बाबतीत लागू आहे आणि या नियमाखाली शेतकऱ्यांना त्वरित म्हणजे 8 दिवसाच्या आतच रस्ता खुला करून मिळतो. न्यायदानाची प्रक्रियासुद्धा अतिशय सोपी आहे आणि शेतकऱ्यासाठी जलद न्याय मिळू शकतो. रस्त्याच्या बाबतीत एखाद्या शेतकऱ्याच्या अस्तित्वात असलेला रस्ता जर अडवला गेला तर अशा शेतकऱ्यांना मामलेदार कोर्ट ॲक्टखाली साधा अर्ज करणे अपेक्षित आहे आणि हा अर्ज शेतकऱ्याच्या शब्दात असला तरी चालतो. त्यासाठी फार औपचारिक व कायदेशीर भाषेची जरूरत नाही. अर्जावर मामलेदार कोर्ट ॲक्टच्या कलम 5 अन्वये अर्ज असे नमूद करावे. अडथळा निर्माण केलेल्या शेतकऱ्यांची नावे पत्ता लिहावेत. अर्जाच्या मजकुरात खालील महत्त्वाचे घटक असले पाहिजेत. रस्ता पूर्वापार वहिवाटीचा व चालू वापरामध्ये असावा किंवा नव्याने रस्त्याची मागणी या नियमाखाली अपेक्षित नाही. रस्त्याला अडथळा निर्माण केला गेला असला पाहिजे. असा अडथळा निर्माण केल्यापासून 6 महिन्याच्या आत असा अर्ज दिला पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे अर्जामध्ये नक्की केव्हा हा अडथळा निर्माण केला गेला याची तारीख नमूद करून घ्यावी. अर्जाची शेवटची अडथळा काढून टाकून त्या माणसाला पुन्हा अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात यावी अशीसुद्धा मागणी असली पाहिजे. आणि याच कलमानुसार शेतकऱ्याला वहिवाटीचा रस्ता अडवला तर 3 दिवसाच्या आत नोटीस देऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अडथळा दूर करून 8 दिवसाच्या आत न्याय मिळू शकतो. मामलेदार कोर्ट ॲक्टप्रमाणे तहसीलदार यांनी दिवाणी कोर्टाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या कायद्याखाली एकदा मामलेदारांनी आदेश दिल्यानंतर त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर थेट पोलिसांनी त्या व्यक्तीवर कारवाई करतेच. शिवाय अशा निकालाविरुद्ध अपिलाची कोठेही तरतूद नाही. केवळ मर्यादित स्वरूपाची फेरतपासणी प्रांत अधिकारीच करू शकतो. मामलेदार कोर्ट ॲक्टच्या तरतुदीचा वापर शेतकऱ्याने केल्यास त्यांना लवकरात लवकर न्याय मिळू शकतो. आणि मित्रांनो अशा अनेक प्रकारच्या माहितीसाठीच आणि शेतकऱ्याच्या हक्काच्या चॅनल गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.